नमस्कार, गुड मॉर्निंग। तर आता म्हणजे आंघोळ करून झाले, रेडी पण झालं आहे। बघा, पीटीचा युनिफॉर्म घातला आहे स्कूलला जाण्यासाठी, पण अजून वेळ असला भरपूर, तर अभ्यास करायला बसतो। आणि एक तास अजून स्कूलला जायसाठी, 6:30 वाजलेत आणि 7:30 जायचं आहे स्कूलमध्ये, म्हणजे खाली जायचं आहे बसेल। आता अभ्यास झाला बसतो। तर आता वाजलेले आहेत 7:30 आणि आता जातोय स्कूलला। आता येतो आणि भेटतो तुम्हाला स्कूलवरून। तर आलोय स्कूलवरून, चेंज करतो आणि फ्रेश होतो। घाम आलाय खूप, बस मधून आलं ना घाम आलाय, चेंज करतो। आता फ्रेश झालंय आणि कपडे चेंज केले। तर आता जेवतो, सुरमय आहे जेवायला आणि संध्याकाळी असेल बिर्याणी। आता जेवण झालेलं आहे आणि मम्मी बिर्याणी बनवते। तर बाबांचं गावचं मंडळ आहे, तर त्याच्यात वर्षातून म्हणजे असे महिन्यामध्ये मीटिंग असते, तर त्याच्यात हे असतं म्हणजे असं चान्स भेटतात असे, म्हणजे तर ते बाबा ह्यावेळेस आम्हाला भेटला आहे, तर म्हणून बिर्याणी बनवले। वर्षाली तरी येतो असं चान्स वर्षाली, म्हणून बिर्याणी बनवले। तर गावाला आता नेहती ती बिर्याणी रात्री। तर आता वाजलेले आहेत 4:30 आणि बघा मम्मी बिर्याणी बनवते। चिकन टाकले, भात टाकायचा होता। बघा, प्रत्येक वर्षी आमचा नंबर आला की घरी असते मीटिंग, म्हणजे करण स्कूलला, पण आता गावालाच आहे मीटिंग, गावालाच ठेवले। तर संध्याकाळी जातील गावाला। आता बघू बिर्याणी कधी बनते, दाखवू शकतो की नाही तुम्हाला। 6:00 क्लास आहे, तर 6:00 जाईल मी, त्याच्या आधी बिर्याणी झाली तर बघू, दाखवतो तुम्हाला। तर हे हा चिकन आहे, ते कांदा आहे, पुदिना, भात, खाली बटाटे आणि भाताची अजून एक लेअर टाकणार, मिक्स करू। कोथिंबीर पण आहे पुदिन्याच्या ह्याच्यात। बघा आता मम्मी टाकते, मिक्स करते, म्हणजे लेअर्स असं चिकन वगैरे टाकते पातेल्यामध्ये। भात टाकलं आता, आता कांद्याची लेअर कांदा टाक। तर 2.5 किलो आहे, 2.5 3 किलो आहे। आणि हे रात्रीसाठी जेवण, दुसरा पण भात साईडला ठेवलाय घरी बनवण्यासाठी रात्री। चिकन चिली टाकते मम्मी। आता दुसरी लेयर टाकते भाताची, एक लेयर खाली टाकली, आता दुसरी लेयर तिथे पण आहे भात।
क्लासला जातो मी 5:30 वाजले 6 वाजता क्लासला जातो आता मी पूर्ण झाल्यावर दाखवतो तुम्हाला आता सचिन करते झाडं आणि पूर्ण झालं की दाखवतो आता चेंज करतो क्लासला जायसाठी क्लासला जायला निघालोय आणि हे बघा उर्मी उभी कशी राहिले मी उभी वर ठेवली तिला अशी बसवली वाजलेत 5 आणि 6 वाजलेत आणि क्लासला जायला निघालोय तर हे बघा कशी उभी राहिले स्वतःच बॅलन्स करते आलोय घरी क्लास मधून कपडे चेंज केलेत खातो बिर्याणी आणि टेस्ट सांगतो तुम्हाला कशी झाली ती जेवण झालंय आणि हांतरून पण टाकलंय झोपायला तर पप्पा गेलेत आईला करंज कोला सोडाय तर आता 6:30 वाजलेत आणि बघा पप्पाने आईशी आणले तर खाऊन झाले प्रोस्टिक आणलेले आईला सोडायला गेलेले पप्पा करण स्कूलला जुन्या घरी तर गेलेले तर तेव्हा आणले आता प्रोस्टिक खातो बघा उर्मी आता रेडी झाले झोपायला आणि तिची हेअरस्टाईल बघा मी केले उमी हे बघा उर्मीची दुसरी हेअरस्टाईल आणि जीभ बाहेर काढते नुसती उमी बघा घरी आमच्या कोंबडा आलाय बघा उर्मीला केस उभे केले उर्मीची जीभ काढते नुसती कोंबडा बघा तेल लावलंय म्हणून उभी राहिलेत आजचा ब्लॉग इथेच एंड होत आहे तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा बाय दुनिया ही बता